हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गणपती तुझा माझा. आणि मी आहे तुमची होस्ट आर जे रश्मी. आज आपण गौरी पूजनाच्या मंगलमय आणि भक्तिमय प्रसंगांचा अनुभव घेणार आहोत. 2 दिवस आधीच गणपती बाप्पांचे जोरदार आगमन झाले आहे आणि आज गौरींचे म्हणजेच महालक्ष्म्यांचे सुद्धा तेवढ्याच आनंदाने आणि भक्तिभावाने जोरदार स्वागत होणार आहे. आजपासून सलग 3 दिवस आपण गौऱ्या म्हणजेच महालक्ष्म्यांचे 3 दिवसांचे महत्व जाणून घेणार आहोत. या कार्यक्रमात आपण गौरी पूजनाच्या महत्वाविषयी, त्याच्या परंपरा, पूजा आणि सणाच्या मागील कथा जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया महालक्ष्म्यांच्या पहिल्या दिवसाची, म्हणजे गौरी आवाहनाची. तर या पवित्र सणाच्या आनंदात सामील होण्यासाठी आणि या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी आमच्या सोबत रहा. गौरी पूजन हा महाराष्ट्र आणि कर्नाटकात मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो. हा एक सुंदर आणि पवित्र सण आहे. गणेश चतुर्थीच्या उत्सवाचा हा एक महत्वाचा भाग आहे, ज्यात देवी गौरीची म्हणजेच माता पार्वतीची पूजा केली जाते. देवी गौरी ही पवित्रतेची, शक्तीची आणि सौभाग्याची प्रतीक आहे. संस्कृत शब्दकोशातील अर्थानुसार गौरी म्हणजे 8 वर्षाची पवित्र कन्या, तसेच गौरी म्हणजे गोरी, उज्ज्वल वर्णाची. गौरी हे पार्वतीचे एक नाव असले तरी त्याचे इतरही अर्थ होतात, जसे पृथ्वी, वरुण पत्नी, तुळशीचे रोप, मल्लिका उर्फ जाईचे वेल. या आधारेच तेरड्याच्या फुलाचीही गौरी म्हणून पूजा केली जाते. गौरीला महालक्ष्मी म्हणतात व तो सर्वार्थाने रूढ शब्द महाराष्ट्रात पूर्वापार वापरला जातो. लक्ष्मी ही विष्णू पत्नी, तिचा गायत्री छंदातील मंत्र आहे महालक्ष्मी च विद्महे विष्णु पत्नी च धीमहे तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. या गायत्रीचा अर्थ आहे आम्ही लक्ष्मीला जाणतो आणि तिला आपल्या बुद्धीत धारण करतो. लक्ष्मीच आमच्या बुद्धीला चालना देव, आमची बुद्धी प्रकाशित करो. ज्येष्ठा आणि गौरी अशा 2 देवींचे पूजन या प्रसंगी केले जाते. गौरी या शब्दाचा अर्थ आहे गौर आणि उज्ज्वल, तसेच ज्येष्ठा म्हणजे आधी जन्मलेली अर्थात मोठी. श्री सुक्त या ज्येष्ठा म्हणजे काय याचे स्पष्ट उल्लेख आहेत. ओम क्षुत्पी पासामलाम ज्येष्ठाम लक्ष्मीम नाशयाम्यहम अभूतिम समृद्धिम च सर्वाम निर्णुधमे गृहात. म्हणजे भूक, तहान आणि अस्वच्छता याचा मला नाश करायचा आहे. काहीही न घडणारे, पुढे न सरकणारी साकळलेली अवस्था आणि निर्धनता यांचा माझ्या घरातून नेहमीसाठी घालवून द्यायचे आहे. शेतीचा शोध लागण्याआधीची अभूती आणि असमृद्धीची परिस्थिती आणि शेतीचा शोध लागल्यानंतर धनधान्यानं संपन्न कांतिमान असलेलं जीवन, या 2 अवस्थांचं मूर्त स्वरूप म्हणजे ज्येष्ठा आणि गौरी. हे शक्य झालं ते बुद्धीच्या विकासामुळे. म्हणूनच अनेक कुटुंबात ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांच्यामध्ये गणपती अर्थात बुद्धीच्या देवतेला आणून बसवतात. पूर्वी ताटात मावणार नाही इतके पदार्थ करण्याची परंपरा होती. हे देखील सुबत्ता आणि समृद्धीचं प्रतीक आहे. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला. तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठ गौरी हे व्रत करतात. गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून यांना ज्येष्ठा गौरी असेही संबोधले जाते. गौरी आवाहनाचा दिवस खास असतो. गौराईला घरातील माहेरवाशिणीचे स्थान देण्यात येते.
ज्यामुळे आवाहन करणे म्हणजे गौरीला आणण्यापासूनच तिचा पाहुणचार केला जातो. गौरी पूजनाचा कार्यक्रम हा 3 दिवसांचा असतो, म्हणून पहिल्या दिवशी त्यांचे आवाहन होते. प्रत्येक ठिकाणी ही वेगवेगळी पद्धत आहे. घराच्या उंबऱ्यातून आणताना जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतले जातात आणि त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढले जाते. घराच्या दारापासून ते जिथे गौरी बसवायची आहे त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायाचे ठसे उमटवत गौरीचे मुखवटे आणले जातात. त्यावेळी ते चमच्याने ताट किंवा घंटेने वाजवत आवाज केला जातो. वाजत गाजत गौराईला आपण आपल्या घरी आणतो. श्री महालक्ष्मीचे मुखवटे त्यांच्या मुलांसह सर्वप्रथम सिंहद्वार प्रवेशद्वारातून अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ ठेवले जाते. तिथून त्यांना वाजत गाजत घरात आणले जाते. यावेळी महालक्ष्मी घरात आणताना घरात सर्वत्र प्रकाश असावा. माहेरवाशिणीच्या हातूनच गौरीची स्थापना केली जाते. तिला साडी नेसवली जाते, नटवलं जातं आणि घरातील माहेरवाशिणीच्या हातूनच तिचे आवाहन सुद्धा करण्यात येते. कोकणातील काही भागांमध्ये नववधूंसाठी गौरी पूजनामध्ये ओवसा ही एक महत्वाची परंपरा दिसून येते. ओवसा म्हणजे ओवसणे, अर्थात ओवाळणे. काही लोक ओवशाला ववसा असंही म्हणतात. असुरांपासून गौरीने अत्याचार मुक्त केले, यामुळे महिला गौरीचे या दिवशी आवाहन करतात. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गौरी आणल्या जातात आणि गौरी आणण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यामध्ये काही ठिकाणी गौरीचे मुखवटे असतात, तर काही ठिकाणी विहिरीवर व नदीकाठी जाऊन 5, 7 किंवा 11 खडे आणण्याची पद्धत आहे, ज्याला खड्यांची गौरी असं म्हटलं जातं. तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये 5 मणक्यांची उतरंडी करण्यात येते आणि त्यावर गौरीचे मुखवटे बसवले जातात. तर काही ठिकाणी 2 कलशांमध्ये गहू आणि तांदूळ ठेवून त्यावर मुखवटे बसविण्याची सुद्धा पद्धत आहे. काही ठिकाणी नुसत्याच गहू तांदळाची राशी मांडून गौरींची पूजा करण्याची पद्धत आहे. प्रत्येक प्रांतानुसार गौर आणण्याची पद्धत ही बदलली जाते. देवघरात देवापुढे ठेवून त्यांना नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर त्यांना स्टँडवर किंवा मणक्यांची उतरण रचून उभे केले जाते. श्री महालक्ष्मी ज्या मखरात उभ्या केल्या जातात तो सजवून श्री लक्ष्मीच्या पुढे त्याचा संसार मांडला जातो. शिवाय त्यांच्या पुढे अनेक धनाच्या राशी मांडलेल्या असतात. काही प्रांतात गौरी म्हणजेच शंकराची पत्नी मानून पूजा करण्यात येते, तर काही ठिकाणी गौरीच्या वनस्पतीची रोपटी पूजेसाठी वापरली जातात. काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्याची प्रतिमा बनवतात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवतात. नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिने सजवतात. पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य सुद्धा दाखवण्याची पद्धत आहे, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात. या प्रथेला गौरी आवाहन करणे असे संबोधतात. तिथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर नांदू अशी प्रार्थना केली जाते. ज्येष्ठा गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशिणच. तर अशा पद्धतीने पहिल्या दिवशी गौरीचे आवाहन केले जाते. गौरी पूजन आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येतं, याची आठवण आजच्या कार्यक्रमातून आपण सर्वांनी केली. देवीची कृपा आपल्यावर सदैव राहो आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी नांदो, अशीच आपण सर्वांनी देवी गौरीकडे प्रार्थना करूया. आता वेळ आली आहे आजच्या कार्यक्रमाला इथे थांबवण्याची. उद्या आपण दुसऱ्या दिवशी कशी पूजा केली जाते हे बघूया. मी आर जी रश्मी आता तुमचा निरोप घेते. उद्या परत भेटूया. तोपर्यंत देवी गौरीचा आशीर्वाद तुम्हा सर्वांना लाभो आणि तुमचा दिवस मंगलमय आणि आनंदात जाओ, अशीच देवी चरणी प्रार्थना करते. टेक केअर अँड बाय.
नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं माझ्या कार्यक्रमात गणपती तुझा माझा। मी आहे तुमची होस्ट आरजे रश्मी आणि आज आपण जाणून घेणार आहोत महालक्ष्म्यांच्या दुसऱ्या दिवशीची माहिती, म्हणजेच महालक्ष्म्यांच्या पूजेची आणि जेवणाच्या दिवशीची माहिती। हिंदू देवता शास्त्रात तसेच समाज जीवनात गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले गेले आहे। अपराजित पृच्छा या ग्रंथामध्ये द्वादश गौरींचा उल्लेख येतो। अग्निपुराणामध्ये गौरीची मूर्तीचे सामूहिक पूजन केले जाते असेही सांगितले आहे। लातूर येथील नीलकंठेश्वर मंदिरात शिवाची आणि गौरीची एक सुंदर कोरीव प्रतिमा आहे। त्यांच्या पायाशी एक घोरपड दाखवली आहे। गौरीच्या डाव्या हातात बीजपूरक आहे, केसांवर फुलांची वेणी आहे। ही शिव परिवारातील देवता असून कनोज येथे हिचे मंदिर आहे। महालक्ष्मीचा सण हा कुळाचार म्हणून सर्व जाती जमातीत श्रद्धापूर्वक पाळला जातो। शेती हा प्रमुख व्यवसाय असणाऱ्या घरातून मात्र स्त्रिया धान्याच्या राशी मांडून पूजा करतात। लक्ष्मी व गौरीच्या मांडणीत विविधता असली तरीही मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा, भूमीच्या सुफलीकरणाचा आहे। दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची पूजा होते। महापूजनात पानाफुलांची आरास करतात, शेवंतीची वेणी मावळतात, हार चाफ्याची फुलं केवड्याची पानं वाहतात। गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात आणि महानैवेद्य दाखवला जातो। माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकाराचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे। माहेरवाशी ज्येष्ठ गौरीला पूर्णाचा नैवेद्य दाखवतात। 16 हा शुभ अंक असल्यामुळे 16 पदार्थ बनविले जातात। नैवेद्याला 16 भाज्या, 16 कोशिंबिरी, 16 चटण्या, 16 पक्वान्ने तसेच फराळाचे पदार्थ केले जातात। पूर्णाची 16 दिव्यांची आरती केली जाते, तसेच शेंगदाणे आणि डाळीची चटणी, पंचामृत, पटवला घालून केलेली ताकाची कढी, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, लोणचे इत्यादी सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवले जातात। माहेरवाशिणींचा हा सण असल्यामुळे सहसा तिच्या आवडीचे पदार्थ यामध्ये करण्यात येतात। आरती करून केलेल्या फराळाचा नैवेद्य बेसन लाडू करंजी, शेव पापडी चकली याचा नैवेद्य दाखवला जातो। संध्याकाळी हळदी कुंकवाचा समारंभ केला जातो। दर्शनाला आलेल्या महिला व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धत देखील प्रचलित आहे। तसेच यावेळी जागरणही करण्याची परंपरा आपल्याला दिसून येते। तसेच विविध प्रकारची झिम्मा फुगडी खेळ स्त्रिया खेळत असतात। लोकसाहित्यात गौरी पूजन प्रसंगी म्हटली जाणारी काही गीते सुद्धा माहितली जातात। आली आली लक्ष्मी, आली तशी जाऊ नको, बाळाला सांगते धरला हात सोडू नको, मला आहे हौस चांदीच्या ताटाची, लक्ष्मीच्या नैवेद्याला मोद साखर भाताची, लक्ष्मीबाई आली सोन्याच्या पावलांनी, ज्येष्ठाच्या घरी कनिष्ठा आली, मालकाच्या घरी लक्ष्मी आली। ललित साहित्यातील आणि दृकश्राव्य माध्यमातील उल्लेख यात मिळतो, जसे की गौराई आली, कोणत्या पावलानं, हळदी कुंकाच्या हिऱ्या माणकाच्या, तसंच रुणझुळत्या पाखरा जारी माझ्या माहेरा आणि आली गौराई अंगणी तिला लिंब लोण करा।
गौरीला घागरे फुंकण्याची सुद्धा पद्धत काही ठिकाणी आहे, त्यामुळे या गाण्याची सुरुवातही घागर घुमू दे अशा शब्दांनी होते। अनेक माहेरवाशिणी गौरीच्या सणाला आपल्या माहेरी जातात। अशी एक माहेरवाशीण हे गाणे गात आहे, ती म्हणते, पाखरा माझ्या माहेरी जा, तिथे माझी गवरबाई आली असेल, तिचं स्वागत कर। गौरी पूजन विषयी एक पौराणिक कथा सुद्धा आपल्याला आढळून येते। एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया लक्ष्मी महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य वाढावे यासाठी तिची प्रार्थना केली। आपल्या पतीला राक्षसांपासून वाचवावे यासाठीही त्या स्त्रियांनी गौरीला आवाहन केलं व त्यांच्या हाकेला अनुसरून गौरीने असुरांचा संहार केला। शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना व पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केलं। महालक्ष्मीची कृपा प्रसादाने हे सौभाग्य स्त्रियांना मिळाले, म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौराईची पूजा करून लागल्या वेगवेगळ्या प्रांतात नैवेद्य दाखवण्याची ही पद्धत वेगवेगळी असते। दक्षिण भारतात भाद्रपद शुक्ल तृतीयेला गौरीचा सण सुरू होतो, बरेच दिवस चालतो। प्रत्येक गावात गौरीची एक पीठाची प्रतिमा साकारून तिला मखरात बसवून तिला तिची पूजा केली जाते, तिची रस्त्यावरून मिरवणूकही काढली जाते। अशा बऱ्याच काही परंपरा आपल्याला विविध ठिकाणी बघायला मिळतात। तर तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। आजच्यासाठी इतकंच, पुन्हा भेटूया उद्याच्या भागात, ज्यात आपण गौरी विसर्जनाविषयी माहिती जाणून घेऊया। चला उद्या परत भेटण्यासाठी आज रजा घेते, तुमची होस्ट आरजी रश्मी। टेक केअर, बाय। नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं गणपती तुझा माझा या कार्यक्रमात आणि मी आहे तुमची होस्ट आर जे रश्मी। आपण गणपती आणि गौरी गणपतीच्या सिरीजमध्ये गणपती बाप्पा सोबतच महालक्ष्म्यांविषयी पण जाणून घेत आहो आणि त्या सिरीजमध्ये आज तिसऱ्या दिवशी काय असतं, म्हणजे महालक्ष्म्यांच्या तिसऱ्या दिवशी विसर्जन हे कशा प्रकारे होते हे आपण जाणून घेणार आहोत। अष्टमीच्या दिवशी श्री लक्ष्मी पूजन करून पूर्णाचा नैवेद्य दाखवला जातो। ज्येष्ठा गौरी हे पार्वतीचेच विशिष्ट रूप मानले जाते। तिला वैराग्य लक्ष्मीच म्हणतात। लक्ष्मीप्राप्तीनंतर जो मद मस्त जो अहंकार जोपासला जातो त्या सर्वावरील उतारा म्हणजे श्री महालक्ष्मी व्रत असे म्हणतात। श्री महालक्ष्मी पूजना इतकेच महत्व तिच्या विसर्जनाला सुद्धा आहे। श्री महालक्ष्मीचे विसर्जन मूळ नक्षत्रावर होणे आवश्यक आहे, कारण कोणत्याही गोष्टीचा त्याग मूळ नक्षत्रावर केल्यास त्या गोष्टी पुन्हा वाढीस लागत नाही असे म्हणतात। गौरी विसर्जन विधीसाठी महिलांनी ब्रह्ममुहूर्तावर उठावे आणि शुचिर्भूत होऊन स्वच्छ कपडे परिधान करावे। गौरी आवाहनाच्या दिवशीप्रमाणेच पुन्हा एकदा गौरीची पूजा करावी। पूजेनंतर तुम्ही गौरीला फळ, मिठाई आणि नैवेद्य दाखवून धूप दीप उदबत्ती दाखवून आरती करावी। विसर्जनाच्या वेळी दही भाताचा नैवेद्य केला जातो। यावेळी या देवतेवर अक्षता वाहून तिला निरोप दिला जातो, तसेच तिला खीर कानवल्याचा नैवेद्य दाखवून तिची पाठवली सुद्धा केली जाते। सकाळी पोत्याच्या वा सुताच्या गाठी पाडतात, त्या सुतात हळदी कुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाची फुलं, रेशमी धागा असे एक जिन्नस घालतात। हळदी कुंकू, रेशमी सूत,
झेंडूची पाने, काशीफळांची फुलं हे महत्वाच्या वस्तू या सगळ्यांचा यात समावेश असतो। महालक्ष्म्यांची एक कहाणी आज मी तुम्हाला सांगणार आहे। फार सुंदर कथा आहे आणि त्यातून खूप काही बोध सुद्धा आपल्याला मिळतात। आटपाट नगर होतं, तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता। पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला, घरोघर लोकांनी श्री महालक्ष्मी आणल्या। रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या, घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं। मुलं घरी आली, आईला सांगितलं, आई आई आपल्या घरी श्री महाल आई आई आपल्या घरी श्री लक्ष्मी आण। आई म्हणाली, बाळांनो श्री लक्ष्मी आणून काय करू, तिची पूजा अर्ची केली, तिच्या पूजा अर्चा केला पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही। तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा, सामान आणलं म्हणजे श्री लक्ष्मी आणेल। मुलं तिथून उठली, वडिलांकडे आली, बाबा बाबा बाजारात जा, घावन घातल्याचं सामान आणा म्हणजे आई श्री लक्ष्मी आणेल। वडिलांनी घरात चौकशी केली, मुलांचा नाद ऐकला, मनात फार दुःखी झाले। सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही, गरिबापुढे उपाय नाही, मागायला जावं तर मिळत नाही, त्यापेक्षा मरणं बरं म्हणून उठला, देवाचा धावा केला, तळ्याच्या पाळी गेला, जीव द्यावा म्हणून निश्चय केला। अर्ध्या वाटेवर गेला इतक्यातच संध्याकाळ झाली। जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली, तिनं त्याची चाहूल ऐकली, कोण म्हणून विचारलं। ब्राह्मणाने हकीकत सांगितली, म्हातारीनं त्याचं समाधान केलं, बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या। ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं, बायकोनी दिवा लावला, चौकशी केली, पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं। नवऱ्याने आजी म्हणून सांगितलं। बायको घरात गेली आणि अंबिला करता कन्या पाहून लागली। तो मडकं आपलं कन्याची भरलेली दृष्टीस पडलं। तिला मोठं नवल वाटलं, ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली, त्याला मोठा आनंद झाला। पुढं पुष्कळ पेज गेली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली, सगळी जण आनंदाने निजले। सकाळी झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली, मुला मुला मला न्हाव घालायला सांग म्हणून म्हणाली। घावन घाटला देवाला कर, नाही काही म्हणू नको, रड काही गाऊ नको। ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला, बायकोला हाक मारली, अगं अगं ऐकलंस का, आजीबाईला न्हाव घाल असं सांगितलं। आपण उठून भिक्षेला गेला, भिक्षा पुष्कळ मिळाली, सपाटून गुळ मिळालं, मग सगळं सामान आणलं। ब्राह्मणाला आनंद झाला, बायकोने सर्व स्वयंपाक केला, मुलं बाळं सुद्धा पोटभर जेवली। म्हातारीने ब्राह्मणाला हाक मारली, उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं। ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कुठून आणू। तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नकोस, आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी मिळतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध। संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींनी नाव घेऊ नका, गाई म्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील, तुझा गोठा भरेल, त्यांचं दूध काढ। ब्राह्मणास तसं केलं, गाई म्हशींना हाका मारल्या, वासरांना घेऊन गायी धावत आल्या, ब्राह्मणाचा गोठा गाय म्हशींनी भरून गेला। ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं, दुसऱ्या दिवशी खीर केली, तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं, आता तुम्हाला पोचती कसे करू, तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीस होईल। म्हातारी म्हणाली, तू घाबरू नकोस, माझ्या आशीर्वादाने तुला काहीही कमी पडणार नाही, ज्येष्ठा लक्ष्मी म्हणतात ती मीच, मला आज पोचती कर। ब्राह्मण म्हणाला,
हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग. श्री महालक्ष्मीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक, हांड्यावर टाक, मणक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक, असं केलंस म्हणजे कधी कमी पडणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं, तिची पूजा केली, श्री महालक्ष्मी आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं भाद्रपदाच्या महिन्यात तळ्यात पाळी जावं, दोन खडे घरी आणावे, ऊन पाण्याने धुवावे, ज्येष्ठा महालक्ष्मी व कनिष्ठा अलक्ष्मी म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावन गोड, तिसरे दिवशी खीर पोळीचे नैवेद्य दाखवावे, सवाष्णीला जेऊ घालावं, तिची ओटी भरावी, संध्याकाळी हळदी कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, संतती संपत्ती मिळेल. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी देवाच्या दारी गायीच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण. स्त्रीचं मन नेहमी स्वतःच्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. घराची भरभराट व्हावी, घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी, आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते. त्यामुळेच हे सणवार व्रतवैकल्य ती मोठ्या उत्साहाने श्रद्धेने व मनोभावे करते. भरपूर लोकांना हा गैरसमज आहे की श्रीलक्ष्मी हेच ज्येष्ठा गौरी आहे, पण ज्येष्ठा गौरी ही श्री शंकरांची पत्नी म्हणजे देवी पार्वती, आणि यांचे पूजन चैत्र सह ज्येष्ठ महिन्यात व श्री मंगळागौर ही श्रावण महिन्यात पूजन करण्यात येते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, या दोन महालक्ष्म्या कशा? याबद्दल श्री वेद वाङ्मयात नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च स्तेतानां पतये नमः अशी वचने आहेत. यावरून अनिष्ट गोष्टीबद्दल सुद्धा पूज्य भाव मनात बाळगणे हे मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे द्योतक असल्याचे दिसते. अखंड सौभाग्यासाठी या गौरींची पूजा करण्यात येते आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुढच्या वर्षी त्याच उत्साहात गौरींनी माहेरी येऊन घरात उत्साह आणावा याचे आवाहन करत गौरींना विसर्जित करण्यात येते. नदी, विहीर अथवा समुद्राच्या ठिकाणी पाण्यात गौरींचे विसर्जन करावे. पर्यावरणाला हानी पोहोचू नये म्हणून आजकाल घरातच शुद्ध पाण्यात बादलीत विसर्जन करून हे पाणी झाडांना घालण्याची नवीन पद्धतही सुरू झाली आहे. विसर्जन करताना माता गौरीचा जप करावा. गौरींचे विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणावी आणि ती घरभर व झाडांवर टाकावी. त्यायोगे घरात समृद्धी नांदते व झाडाझुडपुटांचे कीटांपासून संरक्षण होते अशी समजूत आहे. विसर्जन करून आल्यानंतर घरात सर्वांना प्रसाद वाटावा आणि पुन्हा आरती करावी. अशा प्रकारे ही माहेरवाशिणी येते, राहते आणि डोळ्यात पाणी आठवण म्हणून ठेवते, पण परत येण्याचे मात्र वचन देऊन जाते. तर अशा पद्धतीने आपण महालक्ष्म्यांची तिन्ही दिवसाची माहिती जाणून घेतली. तुम्हाला हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. पुन्हा अशाच एखाद्या मस्त कार्यक्रमात परत भेटूया. तोपर्यंत मी तुमची होस्ट आरजे रश्मी तुमची रजा घेते. धन्यवाद. आचार्य 90.